अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथील निकिता मनोज महाले हिची नुकतीच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. कॅमोफ्लॅज प्रिंटिंग अर्थात एक सारखे कलर किंवा दिसायला एक सारखे असणाऱ्या गोष्टी काढण्याचं टायटल तिला मिळालं. या टायटल संदर्भात तिने पेंटिंग काढलं आणि त्याची नोंद घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तिचं नाव नोंदवलं गेलंय. मागील वर्षीच्या लॉकडाऊन काळात तिने भारत देशाशी संबंधित असलेल्या प्राणी तसेच पक्षी आदी गोष्टींचा समावेश असलेलं हे सुंदर पेंटिंग काढलंय. मला पेंटिंगची आवड लहानपणापासूनच आहे आणि एवढ्यातच मागच्या लॉकडाऊन मध्ये मी एक विचार करत होते, प्रत्येक आर्टिस्टला वाटतं की त्यांनी कुठल्या तरी एक युनिक पद्धतीचं पेंटिंग करावं. तर मागच्या लॉकडाऊन मध्ये जेव्हा घरी आपण सगळे निवांत होतो त्याच दरम्यान मला एक आयडिया सुचली की आपण भारताशी रिलेटेड एखादी गोष्ट घेऊन आणि मला जे आवडतं प्राण्यांचे पक्ष्यांचे यांची चित्र काढायचे तर ते दोन्ही कंबाईन करून आपण काही करू शकतो का. तर त्याच्यातून मला सुचलं की आपण कॅमोफ्लॅज पेंटिंग बनवू शकतो. तर मी मागच्या लॉकडाऊन पासून 4 पेंटिंग बनवले. तर त्या पेंटिंगचं मी बऱ्याच कॉम्पिटिशन मध्ये जिंकले, इंटरनॅशनल नॅशनल लेवलला बरेच कॉम्पिटिशन जिंकले आणि मेडलही मिळवले त्या पेंटिंगने. तर असंच आपलं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सारखंच भारताचं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड असतं. तर त्याच्यासाठी ऍप्लिकेशन दिल्यानंतर माझं त्याच्यातही सिलेक्शन झालं आणि माझे हे जे 4 पेंटिंग आहेत हे त्याच्यामध्ये सुद्धा सिलेक्ट झाले. तर त्याचा माझा रेकॉर्ड मिळाला, मला टायटल मिळालं की मॅक्सिमम कॅमोफ्लॅज पेंटिंग ड्रॉन बाय अन इंडिव्हिज्युअल, म्हणजे एका व्यक्तीने काढलेले सर्वात जास्त कॅमोफ्लॅज पेंटिंग, त्याचा रेकॉर्ड मला मिळाला. बॅचलर ऑफ आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलेल्या निकिताला पेंटिंग काढण्याची ही प्रेरणा वडील स्वर्गीय मनोज महाले यांच्याकडून मिळाल्याचं तिनं सांगितलंय. माझे वडील मनोज मधुकर महाले यांनी मला कायम पाठिंबा दिला चित्रकलेसाठी, नवीन चित्र काढण्यासाठी कायम प्रोत्साहन दिलं. आज ते आपल्यामध्ये नाही आहेत पण त्यांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहोचली आहे की मी हे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड जिंकले. ही पहिलीच पायरी आहे, मी त्यांचं नाव मोठं करेन. निकिताचं हे यश बघून तिच्या आईला देखील खूप आनंद झालाय. आमच्या निकिता लहानपणापासूनच खूप आवड होती चित्रकलेची. मोठं होत होत तिने ड्रॉइंगमध्ये पदार्पण केलं आणि गेल्या वर्षी पण तिने 4 पेंटिंग काढलेले मागचे लॉकडाऊनमध्ये. त्याच्यामध्ये सुद्धा तिची निवड झाली. माझे बोललेला शब्दसाप पडणार नाही इतकं तिने छान केलं आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्थान मिळवून निकिताने स्वतः बरोबरच राहता शहराचं नाव देखील देश पातळीवर उंचावलं आहे. निकिताच्या या कर्तृत्वाला माय न्यूजचा सलाम. प्रतिनिधी सचिन बनसोडे, माय न्यूज, राहता.